येणाऱ्या 20 जून रोजी विधान परिषदेसाठी निवडणूक हो घातलेली आहे. या निवडणुकीकरता शिवसेना, काँग्रेस, भाजपाने आपले उमेदवार जाहीर केले असून गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील आपले उमेदवार जाहीर केले. यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर आणि उत्तर महाराष्ट्रातनं भारतीय जनता पार्टीचे एकेकाळी असलेले ज्येष्ठ नेते ज्यांनी नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असे एकनाथराव खडसे यांना देखील विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे. ही माहिती प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत दिली. या दरम्यान एकनाथ खडसे यांनी उमेदवार जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर मी विश्वास ठेवला आणि आज माझा विश्वास टाकला, याकरता मी त्यांच्या नेहमीच ऋणी राहील. विधान परिषदेसाठी माझे नाव राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने जाहीर केल्यानंतर मी त्यांचे अभिनंदन करतो. गेले 40 वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठेने काम केले, विधान परिषदेसाठी आश्वासन दिले पण बऱ्याच वेळा अन्याय झाला अशी भावना निर्माण झाली. त्यानंतर अशा अनेक प्रसंगामुळे मला नाईलाजाने भारतीय जनता पार्टीचा त्याग करत राष्ट्रवादीमध्ये यावे लागले. शरद पवार यांनी आज माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वास सार्थ करेल. ज्या भागात भारतीय जनता पार्टी वाढीसाठी उभे आयुष्य टाकलेले आहे त्या भागात राष्ट्रवादी पक्ष वाढविणार असल्याची ग्वाही यावेळी बोलताना माननीय एकनाथराव खडसे म्हणाले.